डोंबिवलीत धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू. विकास विनायक फडके या 52 वर्षीय रहिवाशाचा मृत्यू. डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या गोडसे नामक अतिधोकादायक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका घरातील स्लॅबचे प्लास्टर कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. गोडसे नामक 2 मजली इमारत असून एकच कुटुंब इथे राहायचे, मात्र इमारतीच्या तळमजल्यावर 10 दुकाने आहेत. या घटनेने पुन्हा एकदा अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या घटनेला जबाबदार आहे की या बिल्डिंगचे मालक. आज प्रशासनाने त्यांना वारंवार नोटीस दिली आहे, तुमची धोकादायक बिल्डिंग आहे, तुम्ही खाली करा, पण ते काही खाली होत नाही. शेवटी आहे एक नाहक तिथला भाडेकरू यांच्या अंगावर स्लॅब पडून आज त्याचं आकस्मिक त्यांचं निधन झालं आहे. ते शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये त्यांची बॉडी आहे. ते फडके नावाचे ग्रस्त आहे, त्यांचं वय 52 आहे आणि ही पूर्ण 50 ते 60 वर्ष जुनी लोड बेरिंग बिल्डिंग आहे. आता तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात? माझी एकच ॲक्शन आहे, आता प्रशासनाला सांगून ही दुकानं सगळी खाली करून घ्यायची. ही बिल्डिंग पत्त्यासारखी कधी खाली येणार आहे? मी वर बघायला गेलेलो की ते माणसाला काय कसा स्लॅब पडलाय, फोटो काढले. ही बिल्डिंग अक्षरशः म्हणजे आपल्याला वाटते की चालताना हलते. प्रशासनाला एकच विनंती आहे की सगळी दुकानं खाली करून इथे लॉक करून ही बिल्डिंग पाडून टाका. ते महासभेत अतिधोकादायक इमारतीचा आणि हा मनुष्यवधाचा जो काही बळी गेलेला आहे त्याच्याबद्दल महासभेत आपण काय भूमिका घ्याल? महासभेत एकच भूमिका घेऊन जे मालक लोक ऐकत नसतील आणि बिल्डिंग खाली करत नसतील त्यांच्यावर मला वाटतं प्रशासनाने त्वरित गुन्हा दाखल करावा आणि ती बिल्डिंग जबरदस्तीने खाली करून घ्यावी. आज एक नाहक माणसाचा बळी गेलेला आहे. या घटनेला जबाबदार कोण ठरवता तुम्ही? या घटनेला जबाबदार मी बिल्डिंगचा मालक समजतो. ओके.